बरेचसे ते बॅच तुमच्यापैकी कोणी जर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स असेल मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने ओके प्रिपरेशन करण्यासाठी तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. ठीक आहे, तर आता ही जे काही आजचं जे काही सेशन आहे आपलं, या सेशनमध्ये जो पॉइंट ऑफ व्ह्यूने पुढचं पॉइंट आपण घेणार आहे ओके, हा जो पुढचा टॉपिक आहे घटना दुरुस्ती, हा टॉपिक आपण यामध्ये कव्हर करणार आहे. आणि येणारी जी काही कंबाईंड परीक्षा आहे, ही कंबाईंड परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 जी काही कंबाईंड पूर्वपरीक्षा होणार आहे 26 फेब्रुवारीला, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत घटना दुरुस्तीमध्ये ओके, घटना दुरुस्तीमध्ये जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ते आपण यामध्ये कव्हर करणार आहे. आणि 26 फेब्रुवारी नंतर मात्र आपण यामध्ये डिटेल जे काही आहे ते आपण कव्हर करूया ओके. 26 आता शेड्यूल कसं असणार आहे बघा, तर जे काही 26 आहे म्हणजे 25 तारखेपर्यंत हे फक्त आपण ओरिएंटेशन घेणार आहे ओके, की इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये फॅक्ट्स वगैरे आपण कव्हर करणार आहे जे काही कंपनीला विचारले जाऊ शकतात. परंतु त्यानंतरची जी काही 27 तारखेला आपण काय करणार आहे, 26 तर लेक्चरला सुट्टी असणार आहे कारण काही जणांनी बऱ्याच जणांनी बी ग्रुप साठी फॉर्म भरलेला आहे. 27 तारखेला फक्त आपण एक एक्स्ट्रा सुट्टी घेणार. 28 तारखेपासून पुढचे लेक्चर्स जे काय आहे आपले ते नियमित सुरू होणार आहे ओके. 28 फेब्रुवारीपासून आपले नियमित लेक्चर सुरू होणार आहे. आणि सगळ्यांना एक सूचना मी सांगतोय की येणाऱ्या ह्या कंबाईंड परीक्षेमध्ये एसटेची जागा आहे, चांगली संधी पण आहे, त्याच्यामुळे ज्यांचा कोणाचा चांगला अभ्यास झालेला असेल किंवा ज्यांचे कोणाचा अभ्यास जरी झालेला नसेल तरीही त्यांनी पुरेपूर प्रयत्न करून ही परीक्षा द्यायची आहे. हो, जरी या परीक्षेमध्ये तुम्ही कट ऑफ पर्यंत पोहोचतात नाही पोहोचतात तो वेगळा भाग आहे, पण पोहोचण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा जेणेकरून आपण त्या पद्धतीने बघा. एकतर म्हणजे काय की जरी या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही अपेअर नाही झालात पण ऍटलिस्ट तुम्ही जो प्रयत्न केला तो प्रयत्न तुम्हाला पुढे लगेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये एक्सपेक्टेड आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये पुढची जी काही कंबाईंड बी आहे ओके, या 2022 ती एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामुळे हाच अभ्यास तुम्हाला कॅरी ऑन करता येणार आहे ह्या पुढच्या एक्झामिनेशनसाठी. म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जरा अभ्यासाकडे थोडस व्यवस्थित लक्ष द्या. येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत ओके, याच परीक्षेचा फायदा म्हणजे 26 फेब्रुवारीचा फायदा 3 एप्रिलच्या एक्झामला पण होणार आहे, ती गट क ची असणार आहे ओके. आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला, ऑक्टोबरला टेंटेटिव्ह असं म्हटलं जातं की गट बी ची पण असणार आहे, परत नोव्हेंबरला असं म्हटलं जातं नोव्हेंबर 2022 म्हणजे ह्या वर्षाच्या एंडिंगला गट क ची पण असणार आहे, म्हणून बॅक टू बॅक एक्झाम आहे. परत ते नाही झालं कळलं की 2023ची कॅलेंडर येणार, त्या कॅलेंडरमध्ये परत फेब्रुवारी मार्च मध्ये तुमची गट ब ची येणार आहे, राज्यसेवा असणार आहे, गट क ची असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो की 4-5 महिन्याच्या गॅपनेच कंटिन्यू ह्या परीक्षा असणार आहे, त्यामुळे कोणीही याला थोडस आपण ज्याला म्हणतो की खूप सहजरित्या घेऊ नका, थोडस चांगले फळ दिले तर तुमचं सिलेक्शन जे आहे 2023 तुमचा हमखास होऊ शकतं एवढं तरी आपण ते थोडस शक्यता वाटते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करत असं त्या पद्धतीने ओके. तर आता या घटना दुरुस्ती टॉपिक मध्ये काय इम्पॉर्टंट आहे जे की आपण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे काय घेणार आहे असं ओके. आता घटना दुरुस्ती म्हणजे काय, जे काही पॉलिटी मध्ये सांगण्यात आलेला पॉईंट आहे की घटना दुरुस्ती, याचा अर्थ असा आहे की भारतीय संविधान जी आहे ओके, आपली संविधान ही आपण ज्याला म्हणत असतो ही परिवर्तनीय ओके, परिवर्तनीय आहे. आपली राज्यघटना जी आहे ही लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे ओके, लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय, तर आपली राज्यघटना ही आपण ज्याला म्हणतो लिव्हिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय, जर सामाजिक परिस्थिती बदलली, जशी परिस्थिती बदलली तसं घटनेमध्ये नव्याने तरतूद करणं ओके, नव्याने तरतूद करणं किंवा त्या असलेल्या तरतुदींमध्ये बदल करणं किंवा असलेली एखादी तरतूद काढून टाकणं ओके, असलेली एखादी तरतूद काढून टाकणे. जसं आता काढून टाकलं, कारण जम्मू आणि काश्मीरचं बघा 370 आर्टिकल आपण काढून टाकला का, कारण आता परिस्थिती बदलली गेलेली आहे आणि आता जम्मू आणि काश्मीरला जो काही विशेष दर्जा देण्यात आलेला होता तो दर्जा आपण काय केलेला आहे काढून, आणि त्याला कंटिन्यू आपण ज्याला म्हणतो एक ज्याला आपण म्हणणार काय, तर तो दर्जा जो देण्यात आलेला होता तो विशिष्ट राज्याच्या ऐवजी आता जो दर्जा देण्यात आलेला आहे तो आपण युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2020 काय केलेलं आहे प्रेसिडेन्शियल ऑर्डरने त्याला युनियन टेरिटरी ओके, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे असलेली तरतूद काढून टाकलेली आहे ओके, किंवा बदल केला जातो. उदाहरणार्थ काय, तर जे काही 336 कलम 326 कलमाद्वारे एससी आणि एसटींसाठी जे काही रिझर्वेशन देण्यात आलेले आहे ओके, रिझर्वेशन देण्यात आलेले कशामध्ये, पॉलिटिक्समध्ये जे काही रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं, तर ह्या 104वी घटना दुरुस्ती करून ती घटना दुरुस्तीद्वारे आता 2030 त्यांना राजकारणामध्ये आरक्षण हे पुढे वाढवण्यात आलेले आहे. जे पूर्वी जे होतं 95वी घटना दुरुस्तीनुसार 2026 करण्यात आलेलं होतं,
95 घटना दुरुस्तीनुसार 2026 पर्यंत करण्यात आलेला होता ओके आणि त्या तरतुदीमध्ये आता बदल केलेला आहे आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा घटना दुरुस्ती केलेली आहे आणि 104 नुसार काय केलेलं आहे आता 2030 पर्यंत आपण ते आरक्षण जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे म्हणजे बदल भी केला जाऊ शकतो किंवा एखादं जी तरतूद आहे राज्यघटनेत ती काढून पण टाकली जाऊ शकते किंवा एखादं नव्याने टाकली जाऊ शकते आता नव्याने पण काही तरतुदी अशा ज्या आहेत त्या नव्याने टाकण्यात आलेल्या आहेत उदाहरण आता तुम्हाला सांगतो कलम 16 ओके कलम 15 यामध्ये जे काही विशिष्ट किंवा जेव्हा आपण ज्याला म्हणतो काही विशेष अशा मागासवर्गीय घटक जे आहेत त्यांच्या उन्नतीसाठी राज्य विशेष काही सुविधा करत असतं आणि त्यालाच आपण म्हणतो 102वी 103वी घटना दुरुस्ती आणि ती जी आहे EWS ओके काय EWS इकॉनॉमिकल विकास सेक्शनला आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना काय केलेलं आहे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे ओके म्हणजे ही काय नवीन तरतूद टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे नवीन तरतूद टाकणं ओके पहिला पॉईंट नवीन तरतूद टाकणं असलेल्या तरतुदीमध्ये बदल करणं किंवा एखादी तरतूद जी आहे ती काढून टाकणं यालाच म्हटलं जातं घटना दुरुस्ती यालाच म्हटलं जातं घटना दुरुस्ती ओके अर्थ समजला घटना दुरुस्ती म्हणजे काय आता बघा मग आता अशा कोणत्या तरतुदी ज्या आहेत ओके त्या ज्या तरतुदी आहेत त्या राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मग कशा पद्धतीने तो बदल केला जातो बघा भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही अधिकार दिलेला आहे घटना दुरुस्ती करण्याचा ओके घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणतो ओके आणि अजून एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी कलम 13 मध्ये जे सांगण्यात आलेले बघा कायद्याची व्याख्या ओके कायद्याची व्याख्या जी करण्यात आलेली आहे यामध्ये पण कायद्याची व्याख्या कायदा ह्या 3 प्रकारचे आहेत पहिला कायदा आहे कायमस्वरूपी कायदा ओके कायमस्वरूपीचा कायदा दुसरा जो आहे ज्याला आपण म्हणतो संसदेने केलेला कायदा ओके संसद किंवा राज्याचं विधिमंडळ यांनी केलेला कायदा आता दुसरा जो कायदा केला जातो तो तात्पुरता स्वरूपाचा असतो आणि हा तात्पुरता स्वरूपाचा कायदा ज्याला आपण म्हणतो ऑर्डिनन्स ज्याला आपण काय म्हणतो ऑर्डिनन्स ओके आणि हा कोण करत असतो राष्ट्रपती करतो आणि हा तात्पुरता स्वरूपाचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर काही वैधानिक दर्जाचे पण असतात ओके आता हे कायद्यामध्ये घटना दुरुस्ती कायदा सुद्धा यामध्ये येत असतो ओके कायमस्वरूपी कायद्यामध्ये घटना दुरुस्ती कायदा सुद्धा यामध्ये येत असतो त्यामुळे हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा आहे की त्या जर विचारला गेला कलम 13 संदर्भामध्ये जर विचारला गेला तर घटना दुरुस्ती सुद्धा हे काय आहे एक कायदा आहे आणि हा कायदा करण्याचा अधिकार संसदेला फक्त देण्यात आलेला आहे राज्य विधिमंडळाला नाही भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करायचा असेल आलं लक्षात तर एखादी नवीन तरतूद टाकणं ओके किंवा एखाद्या असलेल्या तरतुदीमध्ये बदल करणं किंवा एखादी तरतूद काय करणं काढून टाकणं तर अशा परिस्थितीमध्ये तो जो अधिकार देण्यात आलेला आहे हा अधिकार फक्त संसदेला दिलेला आहे कोणाला फक्त संसदेला राज्य विधिमंडळाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये घटना दुरुस्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार नाहीये मग आता ती तरतूद कोणत्या भाग ते राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये टाकलेलं आहे तर भाग 10 आहे कलम 368 मध्ये याची प्रक्रिया येस भाग 20 आहे सर 10 मध्ये ते अनुसूचित क्षेत्र ते आहेत ना आदिवासी प्रकरण असेल बरं का ते जरा थोडस बघा कारण मी डायरेक्टली लक्ष्मीकांत मधून हे पॉइंट घेतलेले ते प्रकरण असेल घटना दुरुस्ती जो दिला गेलेला पॉइंट आहे ओके हा 20 आहे आय थिंक मी त्याच्यामध्ये ज्या पॉइंट मधून मी घेतलेलं होतं तिथं 10 सांगण्यात आलं होतं 20 आहे कोळंबे सरांच्या प्रेफरन्स मध्ये 20 दिलेलं आहे ओके 20 आपण गृहीत धरूया ठीक आहे 20 असेल तर या भाग 20 मध्ये कलम 368 अंतर्गत ही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे आलं लक्षात की संसदेने कशा पद्धतीने घटना दुरुस्ती करायची ही प्रक्रिया यामध्ये सांगण्यात आलेली आहे तर कंबाईनला या लेवलला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके भाग रोमन अंकी मध्ये असेल तर भाग 20 असा असतो आणि कलम जो आहे 368 असा दिलेला असणार आहे ठीक आहे तर मग आता जी काही घटना दुरुस्ती विधेयक आहे आता त्या संदर्भामध्ये काय वैशिष्ट्य दिले गेलेलं आता ही वैशिष्ट्य आहे ओके त्याची वैशिष्ट्य कोणती तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जे आहे असं घटना दुरुस्ती विधेयक आलं लक्षात असं घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये सादर करता येतं मग कोणतंही गृह म्हणजे याचा अर्थ लोकसभा किंवा राज्यसभा ओके जर तुमच्या वाक्यामध्ये किंवा असा जर प्रश्न विचारला आलेला असेल की घटना दुरुस्ती करण्याच्या संदर्भातलं जे काही विधेयक आहे ते कोणत्या गृहामध्ये मांडलं जातं तर लक्षात ठेवायचं ते कुठे असणार आहे कोणत्याही सभागृहामध्ये संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये याचा अर्थ लोकसभा असो किंवा राज्यसभा असो ठीक आहे दुसरा पॉईंट आता कोण सादर करतं कोणाला घटना दुरुस्ती विधेयक मांडण्याचा अधिकार आहे तर तो व्यक्ती मंत्री पण असू शकतो किंवा कोणताही सदस्य असू शकतो
दुसऱ्या शब्दामध्ये या सदस्याला खासगी पण म्हटलं जातं, खासगी. आता खासगी म्हणजे काय, जो मंत्री नाहीये, मंत्री नाहीये पण सदस्य आहे, मंत्री नाहीये पण सदस्य आहे. सदस्य मग कोणत्याही सभागृहाचा, आलं लक्षात, तर राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, तर अशा व्यक्तीला ते विधेयक मांडण्याचा पण अधिकार आहे. आणि असा व्यक्ती एकतर लोकसभेमध्ये ते विधेयक मांडू शकतो किंवा राज्यसभेमध्ये असं विधेयक मांडू शकतो. ठीक आहे, तर हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तिसरा पॉईंट बघा, याच्यासाठी राष्ट्रपतीची कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगीची आवश्यकता नाहीये. राष्ट्रपतींची पूर्व परवानगीची जी आहे, पूर्व समितीची आवश्यकता नाहीये. ओके, आता तिसरी गोष्ट बघा, असं विधेयक जर कधी पारित करायचं असेल, असं विधेयक जर पारित करायचं असेल तर कोणत्या मताने पारित केलं जातं. मग प्रश्न जर विचारला गेला तर साध्या बहुमताने आहे का विशेष बहुमताने, तर हे विशेष बहुमतानेच पारित केलं जातं. घटनादुरुस्ती विधेयक जे आहे किंवा राज्यघटनेमध्ये, राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये त्यांनी जरी प्रश्नामध्ये हे जरी टाकलं गेलं, प्रश्नामध्ये त्यांनी घटनादुरुस्ती जरी हा पॉईंट नाही टाकला किंवा हा शब्द जरी नाही वापरला, घटनादुरुस्ती, त्याच्याऐवजी प्रश्नामध्ये त्यांनी असा जर शब्द वापरला की भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये बदल करावयास, ओके, बदल करावयास असल्यास, ठीक आहे, किंवा करायचा असल्यास, तर पुढील पैकी कोणत्या मताने, संसदेच्या कोणत्या मताने ते पारित करणं आवश्यक आहे, तर लक्षात ठेवायचंय विशेष बहुमत. ओके, आणि किंवा ज्याला आपण म्हणू शकतो टू थर्ड, ओके, टू थर्ड मेजॉरिटीने ते पारित केलं जातं. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा की साध्या बहुमताने, मी तेही पुढे तुम्हाला सांगेन की साधा बहुमत म्हणजे कोणतं आणि विशेष बहुमत म्हणजे कोणतं. आणि अजून तिसऱ्या प्रकारचे पण एक बहुमत आहे, ते म्हणजे विशेष बहुमत, प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती. आता साध्या बहुमताने जर एखादं विधेयक, पारित करायचं केलं तर ते 368 अंतर्गत त्याला घटना दुरुस्ती म्हणण्यात येत नाही. ओके, लक्षात ठेवायचं, साध्या बहुमताने एखादं जर विधेयक असेल, मग आता हे साधं विधेयक कोणतं, तर ज्याला आपण म्हणू शकतो साधारण विधेयक. ओके, साधारण विधेयक त्याला म्हटलं जातं, तर तो पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर आता घटना दुरुस्ती पॉईंट मध्ये हा जो दिला गेलेला पॉईंट आहे, घटना दुरुस्तीमध्ये लक्षात ठेवा की बहुमतानेच होतं आणि ते 2/3 बहुमताने ते पारित केले जातात. ओके, आणि याच्यामध्ये बघा, ते पारित करण्यासाठी जे काही सभागृह आहेत, म्हणजे कोणते, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहाने स्वतंत्ररित्या पारित करणं, संमत करणं, त्याला परवानगी देणं आवश्यक आहे. हा पॉईंट तर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, स्वतंत्ररित्या, याच्यासाठी संयुक्त बैठक नाहीये. याचा अर्थ असा आहे की घटना दुरुस्ती विधेयक, आपण एकदा प्रश्न पण टाकलेला होता, जी काय आता आपली फुल नेम टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये पण एक प्रश्न टाकलेला आलेला होता बघा, जर कोणत्या परिस्थितीमध्ये ज्याला संयुक्त बैठक घेतली जाते. ओके, संयुक्त बैठकीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर ही संयुक्त बैठक फक्त एकच लक्षात ठेवा, साधारण कायद्याच्या संदर्भामध्ये ना, साधारण जर विधेयक असेल, आणि अशा साधारण विधेयकामध्ये जर मतभेद झालं, दोन्ही सभागृहांचा, तर त्यावेळीच ती संयुक्त बैठक जी आहे, ती बोलवली जाते. आणि हा बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ओके, परंतु जर घटना दुरुस्ती जर विधेयक असेल, किंवा धन विधेयक असेल, तर अशा बाबतीमध्ये घटना आपल्या, ज्याला आपण म्हणतो संयुक्त बैठक, बोलवता येत नाही. आलं लक्षात, तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर आता घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये पुन्हा मी एकदा पॉईंट क्लिअर करतो, साधारण जर विधेयक असेल आणि त्यावेळेसच फक्त संयुक्त बैठक बोलवली जाते, आणि तर बोलण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, पण ती कधी बोलवली जाते, जर मतभेद झाले तर. पण घटना दुरुस्ती विधेयक जर असेल किंवा धन विधेयक असेल, अशा वेळेला संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाहीये. ओके, तर संयुक्त बैठक लक्षात ठेवायचं, इथं संयुक्त बैठक नाही चालत आणि स्वतंत्ररित्या हे पारित करणं आवश्यक आहे. आता बघा, जर अशा तरतुदी काही असतील ज्या संघ राज्य तरतुदींशी संबंधित असेल, तर असं या विधेयकामध्ये संघ राज्यमध्ये, आता तिथं यादी दिली गेलेली आहे. ओके, यादी दिली गेलेली आहे. संघ राज्य म्हणजे काय, तर केंद्राचे अधिकार आणि राज्यांचे अधिकार यांच्यावर परिणाम करणारा एखादं विधेयक असेल, तर अशा वेळी निम्म्यापेक्षा जास्त राज्य विधिमंडळाने आणि ते साध्या बहुमताने त्यांनी पारित करणं गरजेचं आहे असं विधेयक. ओके, तर लक्षात ठेवायचं, संघ राज्य तरतुदीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं, विशेष बहुमत प्लस, ओके, निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची पण या ठिकाणी संमती लागते. पण या निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची जी समिती आहे
ती साध्या बहुमताने ओके साध्या बहुमताने ती घेतली जाते. यामध्ये हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा असा विधेयक, असा विधेयक ज्यावेळी राज्यसभा आणि लोकसभा पारित करतात आणि ते राष्ट्रपतींकडे पाठवतात, राष्ट्रपतींकडे पाठवतात सहीसाठी, तर त्यावेळी राष्ट्रपतींना त्यावर संमती देणं बंधनकारक आहे. संमती देणं जे आहे ते द्यावीच लागते. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती ते विधेयक राखून ठेवू शकत नाही, राखून ठेवू शकत नाही. आलं लक्षात? हा पॉइंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे असं धन ज्याला आपण म्हणतो घटनादुरुस्ती विधेयक, जर कधी राष्ट्रपतींकडे संमतीसाठी जर गेलं तर हे विधेयक राष्ट्रपती तर दोन्ही सभागृहांकडे परत पाठवू शकत नाही किंवा राखून ठेवू शकत नाहीये, त्याच्यावर संमती त्यांना द्यावी लागते. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता तिसरा पॉईंट जो आहे, राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय, त्याच्यामध्ये संमती जी आहे ती संमती द्यावीच लागते. ठीक आहे, घटनादुरुस्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये. ओके, तर ही पॉईंट जे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जर असली तर असा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण जे काही एक्झाम पॉईंट आपण जे काही इम्पॉर्टंट करंट्स आहे तोच आपण फक्त यामध्ये डिस्कस करतोय. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघा, कोणत्या घटनादुरुस्ती म्हटलं जातं, कोणत्या दृष्टिकोनातून घटनादुरुस्ती म्हटलं जात नाहीये. कलम 368 अंतर्गत दोन प्रकारे घटनादुरुस्ती जी आहे ती केली जाते. लक्षात ठेवायचं किती प्रकारे, दोन प्रकारे. पहिला आहे संसदेच्या विशेष बहुमताने आणि दुसरं जे आहे निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळाच्या साध्या बहुमताने. ओके, लक्षात ठेवा, पहिला आहे संसदेच्या विशेष बहुमताने, म्हणजे जे काही एकूण सदस्य संख्येच्या 50% कमी आणि दोन तृतीयांश सदस्य जे आहेत म्हणजे उपस्थित जे सदस्य असतील, उपस्थित आणि जे मतदान करणारे असतील, मतदान करणारे असतील त्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांनी त्यावर मत देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ बघा, एकूण सदस्य संख्या भारतामध्ये जर 543 असेल आणि उपस्थित फक्त 300 राहिले, आता एखादं विधेयक जर घटनादुरुस्ती विधेयक असेल ते मांडायचं असेल त्यावेळी संसदेचे फक्त 300 सदस्य उपस्थित असतील. ओके, किंवा आपण फक्त आता लोकसभा गृहीत धरूया, 543 पैकी 300 सदस्य उपस्थित आहे आणि या 300 सदस्य उपस्थित आहेत ना, आणि या उपस्थित पैकी दोन तृतीयांश सदस्यांनी ते पारित करणं गरजेचं आहे. मग आता दोन तृतीयांश जर म्हटलं गेलं तर यामध्ये तुमचे 200 कॅन्डिडेट्स होतात, 200 कॅन्डिडेट्स म्हणजे विशेष बहुमत, आणि या विशेष बहुमताने असं विधेयक पारित करणं आवश्यक आहे. ओके, एकूण सदस्य संख्येच्या 50% जास्त प्लस, ओके, हा पहिला क्रायटेरिया. आणि दुसरे जे आहे, जे उपस्थित आहेत, जे मतदान करणारे आहेत, ओके, फक्त मतदान करणारे, त्यांच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक सदस्यांनी त्याच्यावर बहुमत देणं आवश्यक आहे, त्याला विशेष बहुमत असं म्हटलं जातं. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, आणि जर एखादं विधेयक आपण मगाशी बोललो होतो की 368 कलमाच्या अंतर्गत जे काही दुसऱ्या प्रकारची घटनादुरुस्ती करायची असते त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती घ्यावी लागते, पण कधी, असं जर विधेयक हे संघ राज्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असेल, ओके, किंवा आपण ज्याला म्हणतो संघ राज्याच्या तरतुदींवर परिणाम करणार असेल, ओके, तर अशा वेळी निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे साध्या बहुमताने, आता इथे राज्यांची विशेष बहुमतांची गरज नाही आहे. ओके, राज्यांच्या विशेष बहुमताची या ठिकाणी गरज नाही आहे, कारण केंद्राची किंवा आपण ज्याला म्हणतो संसदेच्या विशेष बहुमताने घेतली गेली तर राज्यांचं फक्त साध्या बहुमताने होणं. आता उदाहरणार्थ कोणतं, तर तुम्ही म्हणाल की याच्या आधी झाले गेलेले, तर हे कधी, जे आपण ज्येष्ठी विधेयक जे होतं ना, ज्येष्ठी विधेयक हे पण तसंच होतं. ज्येष्ठी मध्ये काय, तर इथे पण कर रचना जी काही रचना आखण्यात आलेली आहे ते सुद्धा तुमच्या संघराज्यावर परिणाम करणारा घटक आहे. ओके, ही तरतूद आहे. मग संघराज्यावर म्हणजे कसं, कारण कर लावण्याचा अधिकार आणि तो गोळा करण्याचा अधिकार 267 मध्ये 66 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कर संविधानात भारतीय राज्यघटनेच्या 267 मध्ये ही कलम ही तरतूद करण्यात आलेली आहे. कर लावण्याचा अधिकार आणि कर गोळा करण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्यांमध्ये वाटून दिलेला आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस कराच्या धोरणामध्ये जर बदल करायचा असेल तो केंद्रांचा पण परिणाम होतो, राज्यांचा पण परिणाम होतो अशा वेळी. आता म्हणून राज्य जीएसटी जे आहे याच्यामध्ये कर म्हणजे कर रचनेमध्ये बदल करायचा होता, म्हणजेच घटनादुरुस्ती करायची होती, तर त्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती घ्यावी लागली होती. पण आता बघा, जी राज्य होती म्हणजे संसदेने ज्यावेळेस पारित केलं ते म्हणजे विशेष बहुमताने, म्हणजे किती, दोन तृतीयांश. पण राज्याच्या विधिमंडळाने ते पारित केलं होतं ते साध्या बहुमताने, म्हणजे किती, जे काही उपस्थित आहे ना त्यांच्या 50% जास्त, आणि त्यामध्ये 16 राज्यांनी त्याला परवानगी दिली, संमती दिली. त्यावेळेस 29 राज्य होते आपण ज्याला म्हणतो, आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी संमती दिली आणि जीएसटी विधेयक पारित झालं.
आणि तेव्हापासून ते लागू झालं. ओके, तर हे एक त्यामध्ये उदाहरण आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर बघा 368 अंतर्गत कोणत्या तरतुदींना या 368 अंतर्गतली आपण ज्याला घटना दुरुस्ती म्हणू शकत नाही, तर साध्या बहुमताने जे काही पारित झालेलं असेल त्या घटना दुरुस्तीला 368 अंतर्गत मानण्यात येत नाही. आलं लक्षात? मग कोणत्या बहुमताने? फक्त विशेष बहुमताने ते पारित करणार असावं पाहिजे. ठीक आहे, त्यावेळी त्याला आपण घटना दुरुस्ती 368 अंतर्गत म्हणू शकतो. ठीक आहे, पण आता घटना दुरुस्तीची काय राज्य घटनेमध्ये सांगण्यात आलेले ना, तर तीन प्रकारे सांगण्यात आलेले बघा. पहिला आहे संसदेच्या साध्या बहुमताने, दुसरा आहे विशेष बहुमताने, तिसरं जे आहे विशेष बहुमताने, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने, आणि दुसरा पॉइंट आहे निम्म्या पेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळाच्या समितीने. अशा तीन प्रकारे केलं जातं. ओके, अशा तीन प्रकारे जे आहेत ते केले जातात. पण आता पहिलं जे आहे ते घटना दुरुस्ती विधेयक 368 अंतर्गत, 368 अंतर्गत त्याला घटना दुरुस्ती म्हणण्यात येत नाही 368 अंतर्गत. ओके, 368 कलम 368 अंतर्गत एक 368 बाहेर आहे. पण हे ते जे दोन पॉइंट आहेत हे 368 अंतर्गत येतात, 368 अंतर्गत. द पॉइंट लक्षात घ्या, प्रश्न जर विचारला गेला तर कलम 368 अंतर्गत पुढील पैकी जे काही विधेयक घटना दुरुस्ती करायची असेल तर ते कोणत्या बहुमताने किंवा कोणत्या मताने केली जाते, तर विशेष बहुमत. ओके, लक्षात ठेवायचं, संसदेचं विशेष बहुमत, आणि दुसरं आहे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांची समिती त्या ठिकाणी घेणे बंधनकारक आहे. ओके, तर हा एक पॉइंट आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, आता ही जी काय पॉईंट आहे एवढंच आता प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जे काही कंबाईंड विचारलं जाऊ शकतं. आता ज्यामध्ये तुम्ही आता ज्यावेळेस थोडस वाचणार ना, त्या तरतुदीच्या देण्यात आलेल्या बघा. आता राहिलेला पॉईंट एकच आहे, आता साध्या बहुमताने अशा कोणत्या तरतुदी आहेत त्या केल्या जातात, आणि विशेष बहुमताने ज्या आहेत त्या कोणत्या तरतुदी आहेत त्या केल्या जातात. तर विशेष बहुमताच्या लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये फक्त FR फंडामेंटल राईट आणि DPSP, फंडामेंटल राईट आणि DPSP हे दोनच तरतुदी आहेत. ओके, आणि दुसरा जो पॉइंट देण्यात आलेला आहे ना विशेष प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांची, तर त्याच्यामध्ये संघ राज्याच्या तरतुदी असणार आहेत, संघ राज्याच्या तरतुदी यामध्ये असल्या आहेत. आता पाठ करण्याची गरज नाहीये, मग तुम्ही फक्त दुसऱ्या क्रमांकाचं लक्षात ठेवा. तिसऱ्या क्रमांकाचं अशी एखादी तरतूद जर आली जी संघ राज्याशी संबंधित आहे, त्याला तुम्ही गेस करायचा की इथं निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची समिती घ्यावीच लागणार आहे. ओके, आणि फंडामेंटल राईट आणि DPSP जर म्हटलं तर विशेष बहुमतानेच पारित करावं लागतं, बाकी उरलेले जेवढे काय असणार आहे ते साध्या बहुमताने असणार आहे. आता दिलेल्या पुस्तकामध्ये जी यादी दिलेली बघा, साध्या बहुमताने नवीन राज्यांची जर स्थापना करायची असेल, नवीन राज्यांची जर स्थापना करायची असेल, दुसरं राज्यांचे क्षेत्रफळ सीमा आणि नावामध्ये बदल करायचा असेल, म्हणजे कलम 2 आणि 3 मध्ये जर बदल करायचा असेल, लक्षात ठेवा हा. आता जर प्रश्न बघा, आपण बघ त्यावेळेस ऑफलाईन मध्ये झालं तर ऑनलाईन वाल्यांचं झालेलं नाहीये. संघराज्याचा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये एक पॉइंट आहे, जर कलम 2, ओके, कलम 2 आणि कलम 3 आणि कलम 1, कलम 1 काय आहे तर यामध्ये काय आहे, जे काय आपले घटक राज्य, ओके, एकूण घटक राज्य आणि त्याच्यामध्ये जे काय केंद्रशासित प्रदेश आहे, ओके, युनियन टेरिटरी, यांची यादी दिली गेलेली आहे. आणि कलम 1 मध्ये काय म्हणण्यात आलेले आहे, भारतीय राज्य घटनेमध्ये राज्यांचा संघ, काय म्हणण्यात आलेलं आहे, राज्यांचा संघ. भारतीय राज्य घटना किंवा भारताला आपण इंडिया म्हटलेलं नाही, इंडिया दॅट इज भारत. ओके, इंडिया म्हणजेच भारत, म्हणजे राज्यांचा जो संघ आहे ना तो शब्द वापरलेला आहे, राज्यांचा संघ. संघ राज्य आपण हा शब्द कुठेही वापरलेला नाहीये. आपली आता काय राजकीय रचना जरी आपली संघ राज्यात्मक असेल, पण आपण संविधानामध्ये तो शब्द वापरलेला नाहीये, कारण जशाच्या तशा पद्धतीने जे काही संघ राज्याची तरतूद आहे ती आपण या ठिकाणी स्वीकारलेली नाहीये. तर म्हणून आपण म्हणतो बघा, KC Weir ने म्हटलेले अर्ध संघ राज्य कोणी म्हटलेलं होतं, तर अर्ध संघ राज्य KC Weir ने. ओके, तर अर्ध संघ राज्य याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे अधिकारांची विभागणी केली गेलेली आहे, पण केंद्राकडशी याचा अर्थ असा आहे केंद्राला जास्तीचे अधिकार आहे, आणि जे काही घटक राज्य आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये कमी दिले गेलेले. ओके, आणि केंद्राला जास्त मजबूत करण्यात आलेली आहे. मग आपण कोणत्या बेसिस घेतलेले संघराज्य पद्धत, कॅनडाच्या आधारावरचं. ओके, कॅनडाच्या आधारावरचं. आता कलम 1 मध्ये ते दिलं गेलेले घटक राज्यांची यादी आणि युनियन टेरिटरीज. कलम 2 काय, नवीन राज्यांची स्थापना करणं. काय आहे नवीन राज्याची स्थापना करणं. तिसऱ्या कलम मध्ये काय देण्यात आलेलं आहे, नाव, सीमा आणि क्षेत्र.
नाव सीमा आणि क्षेत्र यांच्यामध्ये बदल करणं म्हणजे जे आधी अस्तित्वात आहे ना अस्तित्व लक्षात ठेवा दोघांमधला फरक हे नवीन जे काय राज्य स्थापन केलं जातं ते आधी अस्तित्वात नसलेलं आधी राज्य म्हणून ते अस्तित्वात नव्हतं आणि ते नव्याने अस्तित्वात करण्यात आलेलं आहे कलम 2 अंतर्गत कलम 3 अंतर्गत काय आहे ऑलरेडी अस्तित्वात एखादं राज्य होतं उदाहरणार्थ आंध्र प्रदेश आणि त्याच्यातूनच वेगळा काही भाग केला आणि त्याला तेलंगणा नाव देण्यात आलेलं होतं ओके म्हणजे जी काही आधी अस्तित्वात असलेल्या राज्याची सीमा क्षेत्र आणि नावामध्ये बदल करणं त्याला काय म्हटलं जात आहे कलम 3 अंतर्गत आता कलम 2 आणि 3 अंतर्गत जी बदल केली जाते तर ती कलम 368 अंतर्गत नसते कलम 368 अंतर्गत नसते हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे तो अधिकार आहे संसदेलाच तो अधिकार आहे संसदेलाच आहे पण अशामध्ये कलम 2 आणि 3 मध्ये ज्या तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत संसदेला अशा पद्धतीचा जो कायदा करतो तो साधारण बहुमताने साध्या बहुमताने तो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे म्हणून त्याला या पहिल्या पॉइंट मध्ये तो येत असतो ओके आणि अशा वेळी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे ओके बंधनकारक आहे आणि हा अधिकार फक्त संसदेला आहे तेच कलम 4 मध्ये सांगण्यात आलेले आहे कलम 4 मध्ये संसदेला तो अधिकार आहे आणि राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घ्यावी लागते वगैरे वगैरे अशा पॉइंट त्यामध्ये सांगण्यात आलेले ठीक आहे तर कलम 2 आणि 3 मध्ये जे काय आहे बदल जर करायचा असला तर ते साध्या बहुमताने होतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की कलम 368 अंतर्गत ते येत नाही ओके आणि विशेष बहुमत मी सांगितलेले फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी आहे आणि तिसरा जो पॉईंट आहे विशेष बहुमताने निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या याच्यामध्ये आता त्याच्या बाबतीमध्ये ती यादी दिली गेलेली आहे थोडस तुम्ही फक्त ते बघून घ्यायचंय आणि पाठ करण्याची गरज नाहीये उदाहरणार्थ राष्ट्रपतीची निवडणूक आणि त्याची पद्धत राष्ट्रपतीची निवडणूक आणि त्याची पद्धत आता प्रेसिडेंटची गंमत कशी आहे बघा कारण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कॉलेजियम सिस्टम जे असतं ओके इलेक्ट्रॉल कॉलेज ठीक आहे इलेक्ट्रॉल जे काही कॉलेज आहे त्याच्यामध्ये जे काही आहे मेंबर्स कोण असतात जे सदस्य दिले गेलेले या सदस्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राईट पण त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे पण आहेत राज्यविधी म्हणजे काय विधानसभेचे नियुक्त आलेले नियुक्त केलेले सदस्य ओके मग या सदस्य म्हणजे याचा अर्थ असा की प्रेसिडेंटच्या निवडणुकीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर राज्यांच्याही याच्यावर परिणाम होत असतो त्याच्यामुळे ते जे आहे तिसऱ्या पॉइंट मध्ये येत असत ओके दुसरी गोष्ट बघा त्याच्यामध्ये अजून सांगण्यात आलेलं आहे की जे काही संघ राज्यामध्ये किंवा राज्यांना देण्यात आलेले जे काही कार्यकारी अधिकार आहे कार्यकारी अधिकारामध्ये जर काही बदल करायचं असेल तर नक्कीच आहे की राज्यांवर परिणाम होतो तर त्यावेळी सुद्धा तिसऱ्या पॉइंट पॉइंटनुसारच म्हणजे किती तर 368 अंतर्गत ओके या पद्धतीने म्हणजे विशेष बहुमत पण आहे निम्म्यापेक्षा अधिक राज्यांचे या पद्धतीनेच ती घटना दुरुस्ती करता येते ओके त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा एससी आणि एचएससी तर यांच्यामध्ये का कारण एचएससी हे सुद्धा संघ राज्याचंच आहे कारण केंद्रामध्ये वेगळे संघ आपण ज्याला म्हणतो आणि राज्यांमध्ये पण भारतामध्ये तशी परिस्थिती नाही आहे आपण जरी स्वतंत्र घेतलेले आहे पण संघराज्य पद्धत जरी असेल पण आपल्याकडे न्याय व्यवस्था ही एकात्मिक आहे एकात्मिक आहे म्हणजे कसं वरती एचएससी आहे आणि त्याच्या अंडरमध्ये जर बघितलं गेलं तर एचएससी आहे ओके एससी आणि एचएससी त्याच्यामुळे जरी ही विभागणी केली गेलेली बघा न्यायालयीन विभागणी केली गेलेली न्यायालयीन अधिकारांची विभागणी केली गेली इकडे हे केंद्र स्तरावर आहे म्हणजे पूर्ण देशासाठी चालतात आणि हे राज्य स्तरावर आहे म्हणजे त्या विभागासाठी चालतात मग अशामध्ये जर बदल करायचा असेल त्यावेळी सुद्धा काय तिसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घटनादुरुस्ती जी आहे ती केली जाते ओके त्याच्यानंतर 7 अनुसूची ओके हा झाला 3 पॉइंट ठीक आहे हा पहिला पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट चौथा पॉइंट जो आहे 7 काय अनुसूची आहे मग आता 7 अनुसूची सगळ्यांना माहिती आहे काय आहे त्याच्यामध्ये विषयांचे वाटप विषयांची वाटप केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय केंद्राची यादी आणि राज्यांची यादी केली गेलेली मग अशामध्ये जर या विषयांमध्ये जर बदल करायचा असेल म्हणजे काही अधिकार राज्यांना द्यायचे असेल किंवा काही राज्यांकडून काही केंद्राला द्यायचे असेल तर अशा वेळी काय केलं जातं तर ती सुद्धा याच पद्धतीने तिसऱ्या प्रकारच्या म्हणजे कलम 368 अंतर्गत या राज्यांची विशेष निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या यानुसारच ती घटनादुरुस्ती केली जाते ओके त्याच्यानंतर संसदेमध्ये जे काही 5 पॉईंट संसदेमध्ये जे काही देण्यात आलेलं बघा राज्यांचे प्रतिनिधित्व ओके राज्यांचे प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे राज्यांचं प्रतिनिधित्व आणि राज्यांचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये असतं आणि त्यांच्यामध्ये बदल करायचा असेल तर या तिसऱ्या प्रकारानुसारच केली जाते आणि शेवटचा पॉईंट जो आहे 368 कलमामध्ये जर ज्या तरतुदी दिलेल्या आहेत ओके त्यांमध्ये तर अशा प्रकारच्या घटनादुरुस्तीची जी काही यादी आहे तर तुम्ही थोडस लक्षात ठेवा आता यामध्ये पाठ करण्याची गरज नाहीये तुम्ही आता या ठिकाणी थोडस जर बघितलं गेलं तर हे लक्षात ठेवू नका पण हे 2 लक्षात ठेवा
ओके इथे एफ आर आहे आणि इथे डीपीएसपी आहे, एफ आर आणि डीपीएसपी आहे आणि इथे संघ राजाच्या दृष्टिकोनातून आहे. मग फाटाफार कीवर्ड्स वापरा, जसं की प्रेसिडेंट आहे, ओके एस सी आहे, एच सी आहे, त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर याच्यामध्ये सातवी अनुसूची आहे, ओके त्याच्यानंतर पॉईंट आहे 368 अंतर्गत आहे, त्याच्यानंतर राज्यसभेचे मेंबर आहेत, ओके असे कीवर्ड्स फक्त काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला पाठ करायची गरज नाही पण ते लक्षात येऊ शकतं असं. आता हे काय करू नका कारण त्याच्यातनं हे आले हे लक्षात राहिले तर हे जिथं ऑप्शन आलं तुम्ही ते करू शकता किंवा चूक करू शकता. ओके डीपीएसपी म्हणजे काय मराठीत, ओके हा तुमचा पॉईंट तो झालेला नाहीये. राज्याचे मार्गदर्शक तत्व म्हटलं जात, राज्याचे मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक तत्व आणि हा पॉईंट आता मी घेणार जसं उद्याच घेऊन टाकू. राज्याचे मार्गदर्शक तत्व काय असतं बघा, हा एक सूचना असतात ना, सूचनांचा संचय, सूचनांचा काय संच आहे, सूचनांचा संच का देण्यात आलेला आहे कारण भारतामध्ये अशी एक सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण करायची आहे की ज्याच्यामुळे व्यक्तीचा विकास होऊ शकतो, व्यक्तीचा विकास होऊ शकतो आणि असा व्यक्तीचा विकास करायचा असेल तर देशामध्ये तशी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण केली गेली पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने त्यालाच आपण मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. ओके म्हणून त्याचा उद्दिष्ट जर म्हटलं गेलं मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट तर हेच आहे की सामाजिक आणि आर्थिक न्याय. आता आपण आपण ज्याला म्हणतो ना न्याय बघा, न्याय कुठे कुठे दिले गेलेले आहे तर न्याय जर बघितलं गेलं तर सामाजिक आहे, ओके राजकीय आहे आणि आर्थिक आहे. आता राजकीय न्याय हे तर आपण प्रस्थापित करून घेतो कुठून, मूलभूत अधिकारांद्वारे, कारण मूलभूत अधिकार खरं जर बघितलं गेलं तर हे आपण मूलभूत अधिकारांमध्येच का हा पॉईंट उद्दिष्ट साध्य करतोय राजकीय न्याय, त्याचं कारण असं की स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी आपल्याला राजकीय अधिकार डावलून टाकलेले होते, राजकीय अधिकार डावलून टाकलेले होते, याचा अर्थ काय मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत होतं. मग आता मूलभूत अधिकारांचं जर कधी आपल्याला अधिकार जो गाजवायचा असेल, ओके आणि ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल जस्टिस किंवा ज्याला आपण म्हणतो राजकीय न्याय प्रस्थापित जर करायचा असेल हे मूलभूत अधिकारांमधून करतो, पण मार्गदर्शक तत्व ही अशी आहे की तिथून सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. कारण बघा राजकीय न्याय प्रस्थापित होऊ शकत नाही जर सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित झाला नाही. त्याच्यामुळे दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं तर हे यामध्ये दिल्या गेलेल्या ह्या सूचना आहेत आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची राज्यांनी आणि राज्यांनी धोरण ठरवताना किंवा एखादे कायदे करताना या सूचनांचं पालन करायचंय. ओके या सूचनांचं पालन करायचंय, त्यांना काय म्हटलं आता इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, ओके इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन आहेत ते आणि हे इन्स्ट्रक्शन राज्यघटनेने दिलेले राज्यकर्त्यांना की या सूचना आहेत तुम्ही या सूचना पाळा. ओके मग ते त्यामध्ये आपण परत डिटेलमध्ये वाटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, तर हे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, येस अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. बस आता हे जे काय फॅक्ट जे आहे कंबाईन पॉईंट ऑफ व्ह्यू 26 फेब्रुवारीची जी काय एक्झाम होणार आहे यामध्ये एवढे पॉईंट येईन आपले